स्टोरी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राइम स्पॉट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। नमस्कार, महाराष्ट्र क्राइम स्पॉटच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये मी नम्रता गायकर आपलं स्वागत करते। चला तर पाहूया आजची महत्त्वाची बातमी। बेडची कमतरता स्थिती नियंत्रणात, आयुक्तांची माहिती। कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, त्यामुळे खासगी रुग्णालयात बेडची कमतरता असल्याचे केडीएमसी आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी मान्य केले आहे। त्यासाठी प्रयत्न केले जात आहे। आता राखीव असलेले आणि नव्याने काही कोविड सेंटर सुरू केले जातील अशी माहिती त्यांनी दिली। मास्क विरोधाची कारवाई अजून कडक करण्याचे आम्ही ठरवले। जे नागरिक होम आयसोलेशनमध्ये आहेत त्यांच्यावरती नियंत्रण पोलिसांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे हाय रिस्क कॉन्टॅक्ट्स यांनी समाजात फिरताना त्यांच्यावरती बंधनं आणण्याचं करतो आहे। हॉटस्पॉट्स आपण आता आयडेंटिफाय करतो आहे की जिथे खूप ज्यादा केसेस येत आहेत, तर त्या हॉटस्पॉट्समध्ये काही निर्बंध आपल्याला वाढवायचे आहेत, त्या संदर्भात नियोजन आम्ही करतो आहे। तसेच लहान मुले आणि गरोदर महिलांसाठी कोविड रुग्णालय सुरू करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत। अजूनही रोज आपल्याकडे 3-3, 4-4 खासगी हॉस्पिटल कोविड हॉस्पिटलची मान्यतेसाठी येत आहेत, त्यामुळे अजून आपल्याला बेड वाढतील। सर एकूण किती आपण आपल्याकडे साधारणतः गेल्या 10 दिवसापासून 900 आसपास केसेस येत आहेत आणि आपण त्या आपल्या सर्व सुविधांमध्ये मॅनेज होत आहेत। महापालिकेच्या ज्या सुविधा आम्ही याच्यापूर्वी तयार करून ठेवल्या होत्या परंतु वापरात आणल्या नव्हत्या, त्या आता आम्ही 2-3 दिवसांमध्ये वापरात आणतो आहे। त्याच्यामुळे जरी संख्या वाढली तरी आवश्यक जेवढी बेडची उपलब्धता आवश्यक आहे ते आम्ही निर्माण करतो आहे। एका दिवसात 50% रुग्ण आढळून आले तरी त्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, कल्याण, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज। वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबायची। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह। तुर्तास धन्यवाद।